विठ्ठल अमुचा निजांचा सज्जन सोयरा जीवांचा माय बाप चुलता बंधू अवघा तुझसी संबंधू उभय कुळी साक्ष तुची माझा मातूळ पक्ष समर्पिली काया तुका म्हणे पंढरीराया। नमस्कार, मी जानवी सावंत, जय हरी विठ्ठल, सहप्रायोजक राजबिंदू, माणके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे, ग्रीन गोल्ड सीड्स, राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सातारा जिल्हा सोडून सोलापूर जिल्ह्यामध्ये पोहोचला। सोलापुरातल्या धर्मपुरी इथे माऊलींचा पालखी सोहळ्याच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली होती। या तयारीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी, पाहूयात। जय हरी विठ्ठल, मी आता धर्मपुरीमध्ये आहे आणि या ठिकाणी सोलापूर जिल्हा प्रवेश असणार आहे माऊलींच्या पालखीचा। आपण माझ्या पाठीमागे पाहताय की सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं माऊलींच्या स्वागताची जोरदार तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। लवकरच या ठिकाणाहून माऊलींचा पालखी सोहळा हा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल। माऊलींचा पालखी सोहळा हा एकूण तीन जिल्ह्यांमधून प्रवेश करतो, पुणे, सातारा आणि सोलापूर। सोलापूर हा माऊलींच्या पालखी सोहळ्यातला अत्यंत शेवटचा आणि खूप महत्वपूर्ण असा टप्पा आहे आणि या टप्प्यासाठी सोलापूर वासियांच्या मध्ये खूप मोठा उत्साह आता आपण पाहतोय। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहत असाल की या ठिकाणी सोलापूर प्रशासनाच्या वतीनं ही मुलं देखील या ठिकाणी आलेली आहेत माऊलींच्या पालखीच्या स्वागताकरता आणि दुतर्फा रस्त्याच्या दुतर्फा या ठिकाणी खूप मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। तुम्ही जर पाहू शकत असाल तर पोलिसांचा खूप मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी आहे आणि सोलापूर पोलीस प्रशासनाच्या वतीनं देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते की सगळे कर्मचारी सोलापूर पोलीस विभागाचे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। बंदोबस्त आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आज माऊली पाऊल ठेवतील। अवघ्या आता हा खरं तर शेवटचा टप्पा आहे पालखी सोहळ्यातला। येत्या 17 तारखेला आषाढी एकादशी आहे आणि 16 तारखेला माऊलींचा पालखी सोहळा हा पंढरपूरमध्ये प्रवेश करेल आणि या सगळ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण असा हा टप्पा आपल्याला म्हणावा लागेल। धर्मपुरी या ठिकाणी माऊलींचा सोलापूर जिल्हा प्रवेश या ठिकाणी आता होतोय। कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी धर्मपुरीवरून। यंदाच्या आषाढी वारीमध्ये पंढरपुरात आल्यावर संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा मुक्काम बदलला गेलाय। प्रदक्षिणा मार्गावरील संभाजी चौकामधील नव्या कोऱ्या इमारतीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा मुक्काम असणार आहे। देहू संस्थानच्या वतीने पंढरपुरात नवीन पादुका मंदिराची इमारत बांधण्यात आलेली आहे। 5 मजली भव्य इमारत प्रथमच यंदाच्या वारीत असणार आहे। पूर्वी कालिकादेवी मंदिरानजीकच्या जुन्या मंदिरामध्ये पादुकांचा मुक्काम असायचा, आता मात्र देहू संस्थानच्या नव्या इमारतीमध्ये मुक्काम असणार आहे। सोलापूरकर दरवर्षी मोठ्या उत्साहात माऊलींच्या पालखी सोहळ्याची वाट पाहत असतात। माऊली जेव्हा सातारची हद्द संपून सोलापूरमध्ये प्रवेश करतात तेव्हा सोलापूरकरांच्या उत्साहाला पारावा राहत नाही। आजही तोच अनुभव घेण्यात आला। थेट धर्मपुरी येथून पालखी सोलापूर प्रवेशाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी, पाहूयात। जय हरी विठ्ठल, मी आता आहे धर्मपुरीमध्ये आणि आपण सोलापूर जिल्हा मध्ये आज माऊलींचा पालखी सोहळा हा आलेला आहे आणि आता धर्मपुरी ह्या वेस म्हणायला हरकत नाही सोलापूर जिल्ह्याची आणि याच ठिकाणी आता आपण पाहताय माऊलींची पालखी ही सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करते। शेवटचा टप्पा आहे माऊलींच्या पालखी सोहळ्यामधला हा आणि या माऊलींच्या पालखी सोहळ्यातल्या शेवटच्या टप्प्यामध्ये सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आणि सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीनं माऊलींच्या पालखी सोहळ्याचं जोरदार स्वागत या ठिकाणी सुरू आहे। आपण पाहतोय आत्ता धर्मपुरीमध्ये आहेत आणि धर्मपुरी प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय कारण अतिशय गर्दी आहे आणि एकूणच यावेळेला संपूर्ण पालखी सोहळ्यामध्ये गर्दी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालंय। आपण अगदी माऊलींच्या पालखीच्या जवळ उभे आहोत। आपण आत्ता पाहत असाल माऊलींचा रथ हा आत्ता आपल्या अगदी जवळून या ठिकाणून मार्गस्थ होतोय। सोलापूर जिल्ह्याच्या वेसेवरून धर्मपुरी या ठिकाणावरून माऊलींचा हा पालखी सोहळा आपण जाताना याची देही याची डोळा आपण अगदी जवळून पाहू शकतोय। श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आत्ता
धर्मपुरीमध्ये आहे आणि धर्मपुरीमधून हा सोहळा आता मार्गस्थ होतोय. आज नातेपुते या ठिकाणी माऊलींच्या पालखीचा मुक्काम असणार आहे. मात्र मुक्कामस्थळी जात असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी माऊलींच्या पालखीचं जोरदार स्वागत केलंय. माऊलींच्या दर्शनासाठी एकच गर्दी आपण या ठिकाणी झाल्याचं पाहतो आहोत. माऊलींचा आशीर्वाद घेण्यासाठी माऊलींचा या ठिकाणी आशीर्वाद मिळावा या ठिकाणी एकच झुंबड नागरिकांची आणि भाविकांची तसंच वारकऱ्यांची होताना आपल्याला दिसून येते. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं माऊलींच्या रथावरती पुष्पवृष्टी होताना आपण पाहतोय माऊलींच्या रथावरती. आणि सोलापूर जिल्हावासियांनी माऊलींचं जोरदार स्वागत या वेशीवरती केलेलं आहे. धर्मपुरी नावाचं हे गाव आहे. सोलापूर जिल्ह्याचा जी सुरुवात आहे ती या गावापासून होते आणि या इथे हद्द आहे सोलापूर जिल्ह्याची. आणि या हद्दीतून आता माऊलींनी सातारा जिल्ह्यातून सोलापूरमध्ये प्रवेश केलेला आहे. अतिशय सुंदर आणि नयनरम्य अशा पद्धतीचा हा सोहळा आपल्याला जय महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी आपण थेट या ठिकाणी आहोत. आत्ता धर्मपुरीमध्ये ज्या ठिकाणी सोलापूर जिल्हा प्रवेश माऊलींच्या पालखी सोहळ्याचा सुरू आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यासंदर्भातली आणि सोलापूर जिल्ह्यातल्या स्वागताची ही दृश्य खास जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी आपण पाहिलेली आहेत. कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रसाठी धर्मपुरीवरून. आज शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचं चौथं गोल रिंगण कव्हेगाव इथे पार पडलं. सकाळी कव्हेगाव इथे पोहोचलेल्या पालखीचं वाजत गाजत स्वागत करण्यात आलं. यावेळी शेकडो वारकऱ्यांनी आणि भाविकांनी रिंगण पाहायला गर्दी केली होती. हजारो वर्षांपासून चालत निघणाऱ्या वारीचं रुपांतर जेव्हा पालखी सोहळ्यात झालं तेव्हापासून रिंगणाची परंपरा सुरू झाली असं म्हटलं जातं. टाळ मृदुंगाचा गजर असं म्हणतात फडकणाऱ्या पताका श्री विठुरायांच्या जयघोषात संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं चौथं गोल रिंगण पार पडलं. तर या सोहळ्यातील नयनरम्य दृश्य टिपण्यात आली आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज सोलापूरमध्ये आला तेव्हा सोहळ्याच्या स्वागतासाठी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते. या निमित्ताने चंद्रकांत पाटील यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी, पाहूयात. जयहरी विठ्ठल, मी आता धर्मपुरीमध्ये आहे आणि माऊलींचा पालखी सोहळा या ठिकाणी आलाय. आता माझ्यासोबत चंद्रकांत दादा पाटील आहेत जे सोलापूरचे पालकमंत्री आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय प्रतिक्रिया आहेत. दादा, आज माऊलींचा पालखी सोहळा हा सोलापूर जिल्ह्यात दाखल होतोय, आपण पालकमंत्री आहात, एकूणच काय प्रतिक्रिया आहे, काय भावना आहेत? खरं म्हणजे ज्यावेळेला काल दुपारी विषय आला, अधिवेशन सुरू असताना, मी संसदीय कामकाज मंत्री असताना आणि आज उपराष्ट्रपती मुंबईत असताना, की सोलापूर आणि पुण्याच्या वेशीवर, सोलापूर आणि साताऱ्याच्या वेशीवर स्वागत करायला पालकमंत्री जायला पाहिजे, तेव्हा थोडं मनाला कठीण वाटत होतं की कसं शक्य आहे. पण माऊलीची कृपा ते शक्य झालं. रात्रीच्या ट्रेनने निघालो, कुडवाडीला होतो, आलो. खूप आनंद झाला, खूप समाधान मिळालं. ज्या प्रकारची गर्दी आहे, ज्या प्रकारचा लोकांच्या चेहऱ्यावर भक्तीचा भाव आहे, ते भक्तिरसामध्ये तल्लीन झालेलं आहे. त्यावेळेला सरकारने वारी सुखरूप पार पडावी, सुविधा सगळ्या मिळाव्या यासाठी आरोग्य, स्वच्छतागृह, ठिकठिकाणी जेवणाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था असं खूप करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे वारकरी समाधानी आहेत. वारीतल्या अनेकांशी मी बोललो, तेवढं की ह्यावेळच्या वारीला संख्या जास्त असूनही कुठली असुविधा झाली नाही. एकूणच प्रशासकीय यंत्रणेसाठी किती आव्हानात्मक वाटत होतं यावेळेला हे सगळं करणं? यावेळेला पाऊस बरा असल्यामुळे, पिकं बरी येतील त्याच्यामुळे वारकरी मोठ्या संख्येने बाहेर पडले. संख्या माझ्या माहितीप्रमाणे दरवर्षी 15-16 लाख असते, ते यावेळेला 19-20 लाखापर्यंत जाईल. त्यामुळे एक मोठं चॅलेंज होतं की एवढी सगळी संख्या वाढलेली सुद्धा आपल्याला कंट्रोल होईल की नाही. पण परवाच मी पंढरपूरलाही जाऊन आढावा घेतला, सगळ्या ठिकाणी गेलो, पत्रा शेडला गेलो, चंद्रभागेमध्ये गेलो, त्याच्यानंतर त्या 65 एकर मैदानावर गेलो, तर सगळ्या ठिकाणी प्रशासन आम्ही सज्ज आहोत या भूमिकेत होतो. धन्यवाद दादा, तुम्ही आमच्याशी बोलला त्याबद्दल. आपल्यासोबत चंद्रकांत दादा पाटील होते आणि त्यांनी या सगळ्या विषयावरती आपलं मत, आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रसाठी धर्मपुरीवरून. संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी राष्ट्रपचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे देखील उपस्थित होते. तर त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी, पाहूयात.
जय विठ्ठल, मी आता सोलापूरमध्ये आहे. सोलापूरच्या हद्दीमध्ये आज माऊलींच्या पालखी सोहळ्यानं प्रवेश केलेला आहे. दादा आपल्यासोबत आहेत, आपण दादांकडून जाणून घेऊया की काय प्रतिक्रिया, दादा काय भावना आहेत आत्ता, आणि माऊलींचा पालखी सोहळा हा तुमच्या सोलापूरच्या हद्दीमध्ये दाखल झाला आहे. मी सुरुवातीला या ठिकाणी माऊलींच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यावासियांच्या वतीनं, आमच्या तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो. जसं वारकरी संप्रदाय हा विठ्ठलाला भेटण्यासाठी आतुर आहे, तसाच आमच्या जिल्ह्यातील जनता ही वारकऱ्यांच्या सेवेसाठी आतुर आहे. आणि गेल्या 2 दिवसापासून सगळे संतांच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यात दाखल होत आहेत. एक वेगळा उत्साह जनतेमध्ये आहे आणि जनता मनापासून वारकऱ्यांची सेवा करते. चांगल्या पद्धतीनं हा सोहळा पार पडो. आणि दुसरी पांडुरंग चरणी एकच प्रार्थना आहे की यावर्षी पाऊस चांगला हो. पाऊस चांगला झाला म्हणजे बळीराजा सुखी राहील आणि सगळी अर्थव्यवस्था व्यवस्थित चालेल. धन्यवाद दादा, तुम्ही आमच्याशी बोललात त्याचबद्दल. आपल्यासोबत दादा होते आणि धर्मपुरीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे माऊलींच्या पालखीचं. कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी धर्मपुरीवरून. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी धर्मपुरीच्या सोहळ्यामध्ये अनेक भाविक सहभागी झाले होते. यामध्ये प्रसिद्ध गायिका, फेसबुक इन्स्टा रील्सच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोहोचलेली गायिका ज्ञानेश्वरी रोकडे उपस्थित होती. तिच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी, पाहूयात. जय विठ्ठल, मी आता धर्मपुरीमध्ये आहे आणि या ठिकाणी माऊलींचा पालखी सोहळा हा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतो. आता माझ्यासोबत जी मुलगी तुम्ही पाहताय, तुम्ही कदाचित तिला पाहिलं असेल, रील स्टार आहे आणि खूप अत्यंत सुंदर आवाजाची, अत्यंत सुंदर गळ्याची अशी ही मुलगी ज्ञानेश्वरी रोकडे, जिनं रील्सच्या माध्यमातून आपला आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलाय. आपण तिच्याशी आज बोलण्याचा प्रयत्न करूया आणि तिच्या तोंडून आपण काही अभंग देखील ऐकूया. ज्ञानेश्वरी, स्वागत आहे तुझं जय महाराष्ट्रमध्ये. कसं वाटतंय आज या संपूर्ण सोहळ्यात सहभागी होताना? खूप आनंद वाटतोय. अतिशय अलौकिक असा हा सोहळा आहे आणि अतिशय आनंदी करणारा हा सोहळा आहे. खूप छान वाटतंय मला. ज्ञानेश्वरी, तुझा आवाज रील्सच्या माध्यमातून तर आम्ही ऐकलेलाच आहे, पण आता जय महाराष्ट्र वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी तुला अभंग म्हणायचे आहेत माऊलींचे, कारण आजचा हा जो सगळा आनंद सोहळा आहे, हा आनंद सोहळा आपण सगळेजण अनुभवतोय. पांडुरंग कांती दिव्या तेज झळकती, रत्न किळ फाकती प्रभा, अगणी तलावण्य तेज पुंजाळले, नवर्णवी तेथेची शोभा, कानडा हो विठ्ठलू करनाटकू, कानडा हो विठ्ठलू करनाटकू. आपण अजून एखादा अभंग ऐकूया, म्हणजे एक आम्हाला ऐकायला आवडेलच, पण एकापेक्षा अनेक ऐकायला जर मिळाले तर अजूनही आमच्या प्रेक्षकांना आनंद होईल. भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रन दिवस, पाहे रात्रन दिवस, वाट तुझी भेटी लागी जीवा लागली से आ. अजून एखादा माऊलींचा अभंग. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळवीती, पक्षी ही सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वा वा वा, ज्ञानेश्वरी, तुझ्या तोंडून हे सगळी अभंग ऐकताना अगदी मनस्वी आनंद झाला. आपल्यासोबत ज्ञानेश्वरी रोकडे होती आणि अतिशय सुंदर असे अभंग माऊलींचे आपण ज्ञानेश्वरीच्या तोंडून ऐकलेले आहेत. कॅमेरामन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी धर्मपुरीवरून.
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सोलापूर जिल्हा परिषदेनेही केली होती. याबाबत सोलापूर जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांच्याशी बातचीत केलेली आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात. जय री विठ्ठल. आता आपण धर्मपुरीमध्ये आहोत आणि माऊलींच्या पालखी सोहळ्याचं सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे जोरदार. आता आपल्याबरोबर सीईओ मॅडम आहेत, सीईओ मनीषा वाळे मॅडम. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया आहेत. मॅडम, काय सांगाल, सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखी सोहळा आलेला आहे, ज्या सोहळ्याची अगदी आतुरतेनं वर्षभर वाट पाहिली जाते तो सोहळा आहे, तुमच्या प्रतिक्रिया काय आहे, काय भावना आहे? जय हरी विठ्ठल. खूप मंगलमय आणि खूप पॉझिटिव्ह वाटत आहे. सकाळीच आम्ही येत होतो, खूप गर्दी दिसत आहे यावेळेस. मागच्या 2 वर्षापासून जी कोविडची आणि नंतर मग दुष्काळी परिस्थिती च्या अनुषंगाने जास्त गर्दी होऊ शकली नाही, यावेळी वारकरी खूप प्रमाणात आलेले आहेत आणि खूप आम्हाला भरभरून होत आहे. खरं तर मी एका वारकरी कुटुंबातून येते, त्यामुळे जी जवळीक आहे, जी भावनिक जवळीक आहे, ती आता मला वाटते कुठेतरी ती पुढे येते आहे. आणि आमची जिल्हा प्रशासनामार्फत ज्या आम्हाला सेवा द्यायच्या आहे, ज्या आम्हाला सगळ्या सुखसुविधा द्यायच्या आहेत, त्या आम्ही खूप जय्यतेने खूप मागच्या 2 महिन्यापासून आम्ही तयारी करत होतो, त्यामुळे तो आत्मविश्वासही आम्हाला आहे. मॅम, किती आव्हानात्मक असतं, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात समाज, त्यांना कंट्रोल करणं, बंदोबस्त करणं कसं असते ना, वारी ही बिकॉज पायी वारी असते तर ती सातत्याने चालत असते. त्याचा एक मुक्काम जरी असला तरी त्याच्याबरोबर जे भाविक असतात, जे वारकरी असतात, ते विखुरलेले पण असतात, त्यामुळे ते मोठं म्हणजे शौचालय आणि स्वच्छतेच्या अनुषंगाने ते फार मोठं आव्हान आहे. आरोग्यामध्ये कसं आपण ॲम्ब्युलन्स वगैरे ठेवू शकतो, आमचे उपचार केंद्र आहेत, मदत केंद्र आहेत, बाकी सगळ्या गोष्टी, पण आमच्या पुढे आता मला वाटते स्वच्छतेचं आणि शौचालयाचं एक मोठं आव्हान आहे, ते आम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीनं पेलून घेऊ यावेळेस. नक्कीच शुभेच्छा तुम्हाला आणि खूप छान अशी व्यवस्था तुम्ही केलेली आहे. कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी धर्मपुरीवरून. संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. सकाळचा विसावा, दुपारचं भोजन, दुपारचा विसावा आणि रात्री मुक्काम असं करत सोहळा पुढे सरकत असतो. आज सकाळी धर्मपुरी येथे पालखी सोहळ्यानं विसावा घेतला, त्या ठिकाणी उपस्थित दिंडीसोबत चर्चा केलेली आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात. जय हरी विठ्ठल. मी आता धर्मपुरीमध्ये आहे आणि हा सोलापूर जिल्ह्याची ही वेस आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण इथूनच सोलापूर जिल्हा सुरू होतो आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आज माऊलींचा पालखी सोहळा प्रवेश करतोय. मी आत्ता धर्मपुरीमध्ये ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सकाळचा विसावा सुरू आहे आणि सकाळच्या विसाव्याला ही सगळी वारकरी मंडळी ही नाश्ता करत असतात आणि थोडीशी विश्रांती घेऊन हे पुढच्या त्यांच्या नातेपुतेच्या दिशेने मार्गस्थ होतील. रस्त्याच्या कडेला बसूनच विश्रांती चालू आहे. गंगाखेडची हा एक दिंडी आत्ता माझ्यासोबत आहे आणि या दिंडीतले हे सगळे सहभागी वारकरी भाविक हे आत्ता या ठिकाणी नाश्ता करतायत, नाश्त्याचा आनंद घेत आहेत. माऊलींच्या जयघोषामध्ये हा पालखी सोहळा ज्या वेळेला पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतो त्यावेळेला अनेक ठिकाणी सकाळचा विसावा होतो, दुपारचं जेवणासाठी पालखी थांबते, संध्याकाळी विसावा होतो, त्याही वेळेला नाश्त्याचा कार्यक्रम असतो आणि मग मुक्कामाच्या ठिकाणी पालखी पोहोचत असते. आपण या सगळ्या संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आपण या पालखीचे जे प्रमुख आहेत काका पाचकोर आत्ता आपल्यासोबत आहेत. काका, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. एकूणच आपल्या या दिंडीबद्दल आणि एकूणच या सोहळ्याबद्दल आपल्या काय भावना आहेत? या ठिकाणी आम्ही असं सांगू शकतो की आज माऊली महाराज मुडेकर हे सोपान काका इसादकर यांचे पटशिष्य, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी चालत आहे आणि ह्या दिंडीला जवळपास आज 25-30 वर्ष झाले ही दिंडी चालत आहे. अनेक आमच्या वारकरी असे आहेत की घरी एसीमध्ये बसणारे पण या ठिकाणी रोड बघत नाहीत किंवा काटे कुठे काही बघत नाहीत, जशी जागा भेटेल तसे बसतात. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात, तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा. आपल्यासोबत ही दिंडी होती आणि या दिंडीचा हा सकाळचा विसावा या ठिकाणी होतोय आणि खूप छान असं भक्तिमय वातावरणामध्ये आज धर्मपुरीमधून सोलापूर जिल्ह्यामध्ये माऊलींचा पालखी सोहळा हा प्रवेश करेल. कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी धर्मपुरीवरून.
धर्मपुरी येथे माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सोलापूर आरोग्य विभागाने देखील जोरदार तयारी केली होती. यावेळी आरोग्य विभागाने आरोग्य दूत ही संकल्पना धर्मपुरीमध्ये राबवली. यासंदर्भात या संकल्पनेच्या डॉक्टर मीनाक्षी बनसोडे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी, पाहूयात. जय रे विठ्ठल. मी आता धर्मपुरीमध्ये आहे, जी सोलापूर जिल्ह्याची हद्द आहे. या ठिकाणाहूनच सोलापूर जिल्हा सुरू होतो आणि आत्ताच माऊलींच्या पालखीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केलाय. आत्ता आपल्यासोबत जे दिसत आहेत ते सगळे आरोग्य दूत आहेत. हे नेमकं काय काम करतायत आणि कशा पद्धतीनं ह्यांची सगळी संरचना असते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मॅडम, तुमचं नाव सांगा आणि एकूणच ही सगळी काय संकल्पना आहे याबद्दल सांगा. जय हरी विठ्ठल. मी डॉक्टर मीनाक्षी बनसोडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी सोलापूर. आता पालखीचं आगमन आता सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि आपण आरोग्य दूत ही संकल्पना ह्याच्यामध्ये असं आहे की सर्व MPW TBचे सर्व कर्मचारी यांना आपण नियुक्त केलेलं आहे. 10 दिंडींमागे एक आरोग्य दूत असणार आहेत आणि 10 आरोग्य दूतामागे एक आरोग्य सुपरवायझर असणार आहेत. असं ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या मागे 48 आरोग्य दूत आहेत आणि तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी 62 आरोग्य दूत आहेत आणि सोपान काका पालखीसाठी 11 आरोग्य दूत आहेत. ह्या सर्व आरोग्य दूतांकडे जे एसेन्शियल मेडिसिन्स आहेत, जे काही सिम्प्टम्स आहेत त्याप्रमाणे लक्षणानुसार त्यांना तक्रारीनुसार इलाज करण्यासाठी तात्पुरता इलाज जोपर्यंत ते आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचत नाहीत, जसं डोकं दुखत असेल, उलटी जुलाब होत असेल, काही जखम झाले असेल तर त्याच्यावर इलाज, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही त्यांना औषध उपचार पुरवठा केलेला आहे. तर सर्व कर्मचारी हे इथं मुक्कामी आहेत आणि ते त्या दिंडीबरोबर जात राहणार आहेत आणि 21 तारखेपर्यंत जोपर्यंत दिंड्या सोलापूरमध्ये आहेत आणि त्यांचं प्रस्थान होणार नाही तोपर्यंत ते त्यांच्याबरोबर राहून आरोग्य विभागातर्फे ते माननीय CO मॅडम, कलेक्टर साहेब आणि आपले DHO साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य सेवा आम्ही पुरवण्यास तत्पर आहोत. सर्व एकूणच कसं रिस्पॉन्स आहे, कारण वारकरी बऱ्याच वेळेला आरोग्याकडे त्यांचं लक्ष नसतं, ते तल्लीन झालेले असतात, त्यामुळे बऱ्याच वेळेला प्रतिसाद मिळत नाही म्हणा किंवा स्वतःहून येत नाहीत म्हणा, किती आव्हानात्मक वाटतं? जेव्हा हे वारकरी हे आपल्या दिंडीबरोबर चालत असतात, देवाचं नाम घोष असतो, तोपर्यंत त्यांना काही वाटत नाही. पण जेव्हा ते संध्याकाळी विसाव्याला थांबतात त्यावेळेस त्यांना जे काही त्यांचं दुखणं आहे ते त्यांना लक्षात येतं. त्यावेळेस हे सर्व आरोग्य दूत तिथे असल्यामुळे लगेच त्यांचा इलाज करता येणार आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत बोललात त्याबद्दल. कॅमेरामन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी धर्मपुरीवरून. संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा धर्मपुरी इथे आला. यावेळी सोलापूर प्रशासनाच्या वतीने आकाशात सोडण्यात आलेल्या फुग्यानं वारकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी, पाहूयात. जय रे विठ्ठल. मी आता धर्मपुरी या ठिकाणी आहे आणि धर्मपुरीमध्ये आताच माऊलींच्या पालखीचं आगमन झालंय. सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखी येऊन दाखल झालेली आहे. या ठिकाणी आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत, माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल एक मोठा फुगा हा इथल्या प्रशासनाच्या वतीनं हवेमध्ये सोडण्यात आला आहे आणि या फुग्यावरती माऊलींच्या स्वागताचा संदेश या ठिकाणी लिहिण्यात आला आहे. जी वारकरी आणि हा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला प्रवेश करतो तेव्हा अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं माऊलींच्या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यात येतं. हा फुगा देखील त्याचंच एक द्योतक आहे आणि या फुग्यानं आज सगळ्याच वारकरी माऊलींचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा फुगा खूप सुंदरपणे आकाशात उडताना आपण सगळेजणं पाहतोय आणि माऊलींच्या स्वागतासाठी म्हणून खास या हा जो फुगा आहे हा फुगा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. खूप छान असं आयोजन सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी या सोहळ्यासाठी करण्यात आलं आहे, स्वागतासाठी करण्यात आलेलं आहे आणि आता लवकरच पंढरपूर जवळ येत आहे त्याच्यामुळे आता आणखीनच उत्सुकता या सगळ्या वारकऱ्यांना पांडुरंगाच्या भेटीची लागलेली आहे. कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी धर्मपुरीवरून. माऊलींच्या पालखी सोहळ्याचं सोलापूरकरांनी अगदी जोरदार स्वागत केलं. त्यानंतर हा सोहळा नातेपुते मुक्कामी जाऊन विसावला. नातेपुतेकरांनी देखील माऊलींच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती. नातेपुतेच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभा करण्यात आलेला देखावा वारकऱ्यांचं लक्ष वेधून घेत होता. इथून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी, पाहूयात. जय रे विठ्ठल. मी आता नातेपुतेमध्ये आहे आणि आज माऊलींच्या पालखी सोहळा हा नातेपुते या मुक्कामी आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहत असाल
नगरपंचायतीच्या वतीनं, नातेपुते नगरपंचायताच्या वतीनं यावेळेला या ठिकाणी हा सुंदर असा देखावा उभा करण्यात आलाय. माऊलींचा फोटो याच्यामध्ये आहे, विठ्ठलाचा फोटो आहे आणि संत तुकारामांचा देखील या ठिकाणी फोटो आहे. अतिशय सुंदर असा हा रथ या ठिकाणी अगदी जे प्रवेशद्वार आहे नातेपुतेचं, हे नातेपुतेचं प्रवेशद्वार पंचायतीच्या वतीनं या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे आणि या पंचायतीच्या बरोबर गेट जवळच अशा पद्धतीचा एक हा सुंदर असा पुतळा हा उभा करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये माऊली आपल्याला दिसत आहेत, तुकाराम महाराज आपल्याला दिसत आहेत आणि विठ्ठलाचा देखील अतिशय सुंदर अशा पद्धतीचा पुतळा या ठिकाणी उभा करण्यात आला आहे, जो येणाऱ्या या ठिकाणी माऊलींचं स्वागत करतोय, वारकऱ्यांचं स्वागत करतोय आणि अतिशय आनंदाचा हा सोहळा आपल्याला दिसतोय नातेपुते या गावामध्ये. नातेपुतेच्या अगदी पालखी स्थळापासून अगदी काही अंतरावरती हा पुतळा आणि हे सगळं रथ या ठिकाणी उभा करण्यात आलाय. कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी नातेपुतेवरून. जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू, माणकी हिअरिंग सर्व्हिसेस पुणे, ग्रीन गोल्ड सीड्स, राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमात दररोज भाविकांना प्रश्न विचारले जातात आणि अचूक उत्तरं देणाऱ्या भाविकांना राजबिंदू, ग्रीन गोल्ड सीड्स आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या वतीने आकर्षक बक्षिसं देण्यात येतात. पाहुयात. जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल या कार्यक्रमाच्या प्रश्नमंजुषेमध्ये आज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मी नातेपुतेमध्ये आहे आणि नातेमध्ये देखील आपल्यासोबत ही सगळी वारकरी मंडळी आहेत. नेहमीप्रमाणेच आपण यांना प्रश्न विचारूया आणि योग्य प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या वारकऱ्यांना आपण एक छोटंसं गिफ्ट देणार आहोत, आपल्या राजबिंदू, ग्रीन गोल्ड सीड्स आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या वतीनं. चला तर मग सुरुवात करूया. माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे तुम्हा सगळ्यांसाठी, दिंडीमध्ये सर्वात पुढे कोण असतं? दिंडीमध्ये सर्वात पुढे कोण असतं? नाही, दिंडीमध्ये या, कोण बोललं? या, तुमचं नाव सांगा. अचित सावंत. कुठून आलात? बारसवाडा, तालुका आंबड, झेंडेकरी. बरोबर. माऊली सगळ्या दिंडींमध्ये दिंड्यांच्या पुढे हे झेंडेकरी असतात. आमच्या राजबिंदू या प्रायोजकांच्या वतीनं हे छोटस गिफ्ट. अभिनंदन तुमचं. जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आळंदी ते पंढरपूर या प्रवासामध्ये माऊलींच्या पादुकांना स्नान घातलं जातं, ती नदी कोणती? थांबा 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 थांबा, तुम्ही सगळ्यांनी या या, तुम्ही हात वर, पहिल्यांदा हात वर केला होता. या, तुमचं नाव सांगा. प्रकाश सोरटे. कुठून आलात? मी नाट्यपद्धतीच आहे. काय उत्तर आहे? नीरा नदी. नीरा नदी, अगदी बरोबर आहे. नीरा नदीवरती माऊलींच्या पादुकांना स्नान घातलं जातं. आमच्या ग्रीन गोल्ड सीड्स यांच्या वतीनं हे छोटस गिफ्ट. टाळ्या वाजवा जोरदार. महिला वारकरी आहेत, त्यांनी प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर द्यायला. विठ्ठल मंदिरात, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पहिली पायरी कोणती? या 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 माऊली, या या. नाव सांगा तुमचं. लक्ष्मीबाई मिरकड. लक्ष्मीबाई मिरकड. कुठून आलात? हसनापूर जालना जिल्ह्यात. आता उत्तर सांगा. उत्तर काय? नामदेव पायरी. नामदेव पायरी, अगदी बरोबर. नामदेव पायरी असं उत्तर आहे. आमच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीनं हे छोटस गिफ्ट यांच्यासाठी, हे घ्या. अभिनंदन. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. आणि आता शेवटचा प्रश्न. माऊलींची जी भावंड आहेत त्यांची नावं सांगा. या. बरं, आता इकडे आपण इकडून एखाद्याला चान्स देऊया. या या या, कोण सांगणार आहे? या. नाव सांगा तुमचं. मंगेश तात्यासाहेब येसलोटे. कुठून आलात? आंबड, आंबड तालुका. ओके. नाव सांगा आता. ज्ञानेश्वर माऊली. सोपान दादा. मुक्ताई. निवृत्तीनाथ. अगदी बरोबर. निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताई, माऊली आणि मुक्ताई अशी नाव आहेत. राजबिंदू या आमच्या प्रयोजकांच्या वतीनं हे छोट हे पकडा. अभिनंदन तुमचं. अभिनंदन तुमचं. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आणि आजच्या प्रश्नमंजुषा या भागामध्ये इथेच थांबतोय. धन्यवाद.
देव भुलला भावासी सांडोनिया वैकुंठासी, उघडा झाला पंढरपुरा तो परात परसोईरा, पाहुनिया पुंडलिका भुलला तयाच्या कौतुका, उभा राहिला विटेवरी एका जनार्दनी हरी। जयहरी विठ्ठल, सहप्रायोजक राजबिंदू, माणकी हिअरिंग सर्व्हिसेस पुणे, ग्रीन गोल्ड सीड्स, राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमात आज इतकंच। रामकृष्ण हरी।